हॅलो डिअर स्टुडंट मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एच एस सी बोर्डाची परीक्षा दिवसेंदिवस जवळ येत चाललेली आहे आणि त्या य अनुषंगाने तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करायला सुरुवात पण केली असेल सर्व विद्यार्थी एकदम मनापासून अभ्यास करतात जीव तोडून अभ्यास करतात प्रत्येकाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतात पण इतकं करूनसुद्धा परीक्षेमध्ये जे मार्क्स आपल्याला अपेक्षित असतात ते मिळत नाही यामध्ये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक किंवा सगळ्यात अशी महत्त्वाची गोष्ट की जिथे विद्यार्थी कमी पडतात ती म्हणजे प्लॅनिंग कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलेलं असेल तुमच्याकडे एक व्यवस्थितपणे जर स्ट्रॅटेजी असेल तर नक्कीच ते काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होत असतं तुम्हाला या ठिकाणी मी एक वेगळं उदाहरण देईल ते म्हणजे क्रिकेट टीमचं एक्झाम्पल देईल ज्यावेळेस दोन क्रिकेट टीम आपापसामध्ये आप मॅचेस खेळतात त्यावेळेस प्रत्येक टीम दुसऱ्या टीमबद्दलचं एक प्रॉपर प्लॅन बनवत असते की यांना कसं हरवायचं आणि मग मैदानामध्ये उतरल्यानंतर त्या त्या टीम स्ट्रॅटेजी युज करतात आणि आपापल्या पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी एक टीम कुठेतरी जिंकत असते याचा अर्थ त्यांचा प्लॅन दुसऱ्या टीमच्या प्लॅनपेक्षा बेटर होता सो इथे ट्वेंटी पर्सेंट रोल हा तुमच्या एफर्ट्सचा असणार आहे तुम्ही जे अभ्यास करणार आहात त्याचा रोल फक्त ट्वेंटी पर्सेंट असणार आहे उरलेला ऐंशी टक्के रोल मला असं वाटतं की तुमच्या प्लॅनिंगचा असणारे स्ट्रॅटजीचा असणार आहे त्यामुळे व्यवस्थित प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीच्या मदतीने तुम्ही उरलेल्या चाळीस दिवसांमध्ये एक चांगला स्कोअर बोर्ड एक्झाममध्ये मिळवू शकता एस्पेशली बायोलॉजी या विषयाचा विचार जर आपण केला तर या विषयामध्ये तुम्हाला शंभर मार्क टोटल असणार आहेत त्यापैकी तीस मार्क तर थेरीचे असणार आहेत उरलेले सत्तर मार्क्स हे तीस मार्क हे प्रॅक्टिकलचे असणार आहेत उरलेले सत्तर मार्क्स हे थेरीचे असणार आहेत आणि एकत्र केले तर शंभर मार्क्स आहेत तर तुम्हाला इंडिव्हिज्युअली सुद्धा थेरीमध्ये चांगले मार्क्स आउट ऑफ सेव्हन्टी हे त्या ठिकाणी घेता येऊ शकतात मी या ठिकाणी तुम्हाला असं क्लेम करतोय तुम्ही जर ही व्यवस्थित स्ट्रॅटेजी यूज केली तर तुम्ही सेव्हन्टी फाईव्ह प्लस मार्क्स आउट ऑफ हंड्रेड या ठिकाणी मिळवू शकता आणि थेरीमध्ये सुद्धा तुमचा स्कोर हा फिफ्टी प्लस येऊ शकतो आउट ऑफ सेव्हन्टी सो काय आहे हे प्लॅनिंग काय स्ट्रॅटजी हे समजून सांगतो ऑलरेडी ही स्ट्रॅटेजी मी माझ्या एका ऑनलाईन सेशनमध्ये ऑलरेडी अनअकॅडमीच्या लेक्चर्समध्ये दिलेली आहे प्लस याच्यामध्ये मी काही चेंजेस केलेले आहेत थोडं याला मॉडिफाय केलेलं आहे आणि ही मॉडिफाईड स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी कन्साईज स्वरूपामध्ये चाळीस दिवसांसाठी मी प्रेझेंट करतोय माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वीक वाईज तुम्हाला मी ही स्ट्रॅटेजी देतो बाळांनो मला एक सांगा चाळीस दिवस म्हणजे कॅल्क्युलेट केलं तर साधारण एक सात दिवसांचा सा एक आठवडा असतो आपण सहाच दिवस पकडूया सहा दिवसांप्रमाणे तुम्हाला मी हे चाळीस दिवस या ठिकाणी डिवाइड करून देतो आहे म्हणजे तुमच्याकडे साधारणपणे एक सहा आठवडे पूर्ण मिळत आहेत ठीक आहे आणि वरती चार दिवस आपण सहाच आठवड्यांचं प्लॅनिंग या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतोय सेव्हन विकचा जरी सेव्हन डेजचा जरी एक वीक पकडला तरी बेचाळीस दिवस होतात दोन दिवस एके तिकडे होऊ शकतात त्याच्यामुळे एक साधारण सहा आठवड्यांमध्ये हे पूर्ण चाळीस दिवस मी डिवाइड केले पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला काय करायचं तर पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या पूर्ण टेक्स्टबुकमध्ये जितके पण एम सी क्यू चॅप्टरच्या खाली दिलेले आहेत ते सर्वच्या सर्व करून टाकायचे आहेत पहिला पॉईंट दोन नंबरचा पॉईंट तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये प्रत्येक एक्सरसाईजमध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर दिलेले आहेत ते करून टाकायचे आहेत काही जण म्हणतील सर हे होतील का का नाही होणार तुम्ही जर सी क्यू कॅल्क्युलेट केलं तर एका चॅप्टरच्या मागे फार फार तर आठ किंवा दहा सी क्यू असतात पंधरा चॅप्टर्स तुम्हाला सिलेबसमध्ये आहे दीडशे एम सी क्यू करायला किती वेळ लागला पाहिजे हे तुम्हीच कॅल्क्युलेट करा त्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर्स सेम कॅल्क्युलेशन आहे दहा एमसीक्यू दहा व्हेरी शॉर्ट आन्सर्स असतील पंधरा चॅप्टर दीडशे करायला तुम्हाला किती वेळ लागेल फार फार तर तीन चार पाच तास लागू शकतात ठीक आहे म्हणजे एका दिवसाचं काम हे तुमचं आहे एम सी क्यू आणि व्हेरी शॉर्ट आन्सर त्यानंतर पहिले आठ चॅप्टर जे तुमच्या सिलेबसमध्ये त्याचे जे इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत त्या इम्पॉर्टंट डायग्राम्स तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस करायच्या व्यवस्थित काढून बघायचे तुम्हाला त्या जमल्या पाहिजे आणि कुठलेही तीन चॅप्टर तुमच्या सिलेबसमध्ये जे असतील ते तुम्हाला या ठिकाणी प्रिपेअर करायचे आता विद्यार्थी विचारतात की सर पहिले तीन चॅप्टर आम्ही कुठले करायचे तर पहिले तीन चॅप्टर मी तुम्हाला जे सजेस्ट करेल ते शेवटचे तीन चॅप्टर असतील थर्टीन नंबरचा चॅप्टर फोर्टीन नंबरचा चॅप्टर आणि फिफ्टीन नंबर चॅप्टर हे चॅप्टर तुम्हाला छोटे चॅप्टर्स आहेत त्याच्यामुळे तुमचं हे सहज पहिल्या आठवड्यामध्ये हे मॅनेज होऊ शकतं या ठिकाणी तुम्हाला एक्स्क्यूज द्यायचा नाही आहे जे विद्यार्थी एक्सक्यूज देतात ठीक आहे ते आयुष्यभर एक्सक्यूज देत असतात तुमचं तुम्हा सक्सेससुद्धा तुम्हाला एक्सक्यूज देऊन तुमच्यापासून लांब निघून जाईल त्यामुळे डिटरमाइंड राहा डेडिकेटेड राहा काहीतरी मिळवायचं आहे काहीतरी कमवायचं आहे यासाठी आपल्याला हे मिळत घ्यायची यासाठी आपल्याने कुछ पाने के लिए कुछ खोना पडता हे जे काही म्हटलेलं आहे ते खरं आहे मी तुम्हाला या ठिकाणी त्याच्या पुढे जाऊन असं सांगेल की कुछ पाने के लिए बहुत कुछ खोना पडताय या ठिकाणी तुम्हाला तुमचं सोशल मीडिया असेल फ्रेंड सर्कल्स असतील इतर ठिकाणी जो वेस्ट होणारा टायमिंग आहे तो थोडासा कट करावा लागणार आहे बंद करा असं नाही म्हणा कट करावं लागणार त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी त्या ठिकाणी बंधनं आणावी लागणार आहेत आणि मग तुम्हाला हा प्लॅन त्या ठिकाणी वर्कआउट होऊ शकतो वीक नंबर वन कळाला वीक नंबर टू कडे जाऊया वीक नंबर टू मध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहिले जे आठ चॅप्टर आहे त्याच्या ज्या शॉर्ट आन्सर्स आहेत दोन दोन मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा तीन तीन मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत ते करायचे आहेत तुम्हाला ठीक आहे त्यानंतर डायग्राम्स जे उरलेले आपले नऊ पासून पंधरा नंबरचे जे चैप्टर्स आहेत त्याच्या इम्पॉर्टंट डायग्राम्स तुम्हाला या सेकंड वीकमध्ये कंप्लीट करायचे आणि कुठलेही तीन चॅप्टर तुम्हाला सेकंड वीकमध्ये करायचे आहे तीन चॅप्टर तुम्ही कुठले करणार ते चॅप्टरची लिस्ट पण तुम्हाला मी सांगतो फाईव्ह नंबर सिक्स नंबर आणि सेवन नंबर हे तिघेही चॅप्टर छोटे चॅप्टर आहे हे आरामशीर तुमचे इतर दोन सोबत होऊ शकतात दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि बाळांनो इथपर्यंत तुम्ही जर व्यवस्थित केलं तर इथं तुमचं काय झालेलं ते समजून सांगतो एम सी क्यू झालेले आहेत व्हेरी शॉर्ट आन्सर झालेले आहेत डायग्राम सगळ्या तुमचे कंप्लीट झालेले आहेत आणि प्लस तुमचे सहा चॅप्टर्स प्रिपेअर झाले आहेत पहिल्या आठ चॅप्टरचे शॉर्ट आन्सर म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो तुमचा किती मार्कांचा अभ्यास झाला आहे माहिती तुम्ही कॅल्क्युलेट नाही करू शकता एम म्हणजे दहा व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे आठ त्यानंतर डायग्राम्स म्हणजे साधारण एक बारा ते चौदा मार्क्स ठीक आहे त्यानंतर तीन तीन चॅप्टरचे तुम्ही स्टडी केलेलं के आहे आणि शॉर्ट आन्सर्स केलेले साधारण तुम्ही इथे अर्ध्यापर्यंत येऊन पोहोचले तु पहिल्या दोन आठवड्यामध्ये ठीक आहे तर ज्या मुलांना स्पेशली खूप टेन्शन आहे की बाबा कसं होणार काय होणार हे दोन आठवडे तरी एकदम व्यवस्थित करा नंतर आपण तिसऱ्या आठवड्याकडे जाऊया स्ट्रॅटजी पूर्णच करायची आपल्याला तिसऱ्या आठवड्यामध्ये थोडंसं तुम्हाला लेंगदिर गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं माहिती का लॉंग आन्सर पहिला पाच चॅप्टरचे लॉंग आन्सर जे चार चार मार्काचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला करून टाकायचे आहे लॉंग आन्सर ज्याला म्हणतो आपण ठीक आहे मोठे मोठे क्वेश्चन्स आणि कुठलेही तीन चॅप्टर आता या ठिकाणी तुम्ही उरलेले तीन चॅप्टर्स कुठले करणार ही तुमची चॉईस असणार आहे पण माझं रेकमेंडेशन तुम्हाला हे असणार आहे की तुम्ही पहिल्या पाच चॅप्टरचे लॉंग आन्सर्स करतायत तर या पाच चॅप्टरपैकीच तीन चॅप्टर तुम्ही निवडा म्हणजे पहिला दुसरा तिसरा चॅप्टर तुम्ही निवडू शकता किंवा दुसरा तिसरा चौथा चॉईस इज युअर्स तुम्ही कुठली करणार आहे ठीक आहे तर तुम्हाला पहिले तीन चॅप्टर निवडायला काही हरकत नाही याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा काही जण म्हणतील नाही सर आम्ही दुसरा तिसरा चौथा घेतो काही प्रॉब्लेम नाही ते तुम्ही निवडू शकता हे झालं वीक नंबर थ्री वीक नंबर फोरमध्ये तुम्हाला काय करायचं पुढच्या पाच चॅप्टरचे लॉंग आन्सर्स म्हणजे चार चार मार्काचे क्वेश्चन्स करायचे परत तीन चॅप्टर्स तुम्हाला निवडायचे मग सिक्स टू टेन करताय मग तुम्ही ते पुढचे चार चॅप्टर घ्या म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही वीक नंबर थ्रीमध्ये वन टू थ्री घेतला असेल तर इथे तुम्ही फोर नंबरचा घ्या फाईव्ह सिक्स सेव्हन आपले ऑलरेडी झालेले आहे त्यानंतर एट नंबरचा घ्या नाईन नंबरचा घ्या हे तीन चॅप्टर्स तुम्ही करू शकता सहज शक्य याच्यात काय होतं तुमचं दोघही टास्क येऊन गेलेले राईट वीक नंबर फोर वीक नंबर फाईव्ह काय म्हणतोय वीक नंबर फाईव्ह म्हणतो पुढचे पाच चॅप्टर जे शेवटचे चार चॅप्टर्स असतील तुम पाच चॅप्टर असणारे सिलेबसमधले त्याचे लाँग आन्सर्स करा आणि परत तीन चॅप्टर्स तुम्हाला करायचे आपण नऊ पर्यंत येऊन पोहोचलेलोच आहोत त्यानंतर तुम्हाला टेन इलेवन आणि ट्वेल्व हे तीन चॅप्टर्स या ठिकाणी इन्क्लूड करायचे सो so लाईक like धिस तुम्ही तुमची स्ट्रॅटजी ही इम्प्लिमेंट करू शकता राईट right, कळतंय सगळ्यांना सो वीक नंबर फाईव्ह झालं सर मग वीक नंबर सिक्स काही आहे का आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला या ज्या गोष्टी मी इथे सांगतोय अशाच छान इंटरेस्टिंग सेशन्सची तुम्हाला गरज आहे आता सध्या ठीक आहे आणि रिव्हिजनची गरज आहे बरोबर ते ऑलरेडी मी सुरू केलेलं आहे अन लर्निंग ॲपवर मी ऑलरेडी मागच्या दोन वर्षापासून अन अकॅडमीसोबत असोसिएटेड आहेत फ्री लेक्चरसुद्धा तुम्हाला असतात स्पेशली आता एक्झामचा टाईम आहे तुम्ही बोर्डचंच लक्ष दिलं पाहिजे पण सीईटीकडे पण फोकस केलं पाहिजे तर या दोघं गोष्टींचा बॅलन्स तुम्हाला या सेशन्समधून बघायला मिळतो सो तुम्ही काय करा प्ले टोरला जा अनअकॅडमीचं लर्निंग ॲप इन्स्टॉल करा ठीक आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर फ्री अनलॉक कोड विचारला तर माझा कोड वापरा आणि टाका ठीक आहे हे फ्री लेक्चर्स तुम्हाला करायचे आहेत डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी मी माझ्या अनअकॅडमी प्रोफाइलची लिंक दिलेली आहे तुम्हाला तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागतो लँग्वेज सिलेक्ट करावी लागते तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करा मराठी तुमचा क्लास सिलेक्ट करा आणि इथे तुम्हाला इन्व्हाइट कोड टाकायचा आहे जो मी तुम्हाला दिलेला आहे डीएम सर राईट याच्यानंतर पुढे सर का तुम्हाला या ठिकाणी फ्री लाईव्ह क्लासेस करता येतील जे ॲप्सोल्युटली फ्री असतात खूप विद्यार्थी दररोज करतात आणि ज्यांना पूर्ण सिलेबस आणि पूर्ण रिव्हिजनसाठी एनरोल करायचंय त्यांनी प्लसला शिफ्ट व्हा ठीक आहे त्यानंतर टेस्ट सिरीज असतात ज्या ॲपसोल्युटली फ्री असतात काही काही प्लसच्या विद्यार्थ्यांसाठी असतात ठीक आहे त्या तुम्ही देऊ शकतात रेज अँड फीचर लाईव्ह लेक्चरला तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत डाऊट विचारू शकता ऑडिओ स्वरूपामध्ये बोलू शकता ठीक आहे जसं आपण कॉलवर बोलतो ना तसं तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत बोलू शकता त्यानंतर तुम्ही लाईव्ह लेक्चरमध्ये मला डाऊट्स विचारू शकता या ऑप्शनचा विचार करून ठीक आहे या ऑप्शनला सिलेक्ट करून तुम्ही डाऊट विचारू शकता त्यानंतर ट्वेंटी फोर बाय सेवन असं डाऊट सेपरेट फीचर याच्यामध्ये तुम्ही समजा एखादा एम सी घसोडत आहे फिजिक्सचा केमचा एमचा बायोचा तुम्हाला नाही जमत आहे तुम्ही काय करा या ऑप्शनचा वापर करा डाऊट्स अँड सोल्युशनमध्ये डाऊटवर क्लिक करा तुमचा फोटो त्या ठिकाणी काढा अपलोड पण करू शकता काढू पण शकता त्याला क्रॉप करा आणि पाठवून द्या समोरची टीम तुम्हाला इन्स्टंटली आन्सर पाठवते जर आन्सर अवेलेबल नसेल तर काही तासांमध्ये तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी व्हिडिओ स्वरूपामध्ये मिळतो हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमध्ये राईट म्हणजे हिंदी आणि इंग्लिश कोड सेम आहे तुमच्यासाठी सबस्क्रिप्शन घेऊ शकता तुम्ही फुल सिलेबससाठी ठीक आहे किंवा रिव्हिजनसाठी आणि जे एम एस टी सीटीसाठी तयारी करतायत माझी एम एस टी बॅच बॅचसुद्धा आता सतरा जानेवारीपासून सुरू होत आहे तुम्ही जब सबस्क्रिप्शन घेऊन टाका गेट सबस्क्रिप्शननं क्लिक करा या ठिकाणी खाली माझा रेफरल कोड टाका जो तुम्हाला इथे दिलेला डीएम सर आणि तुमच्या आवडीचा प्लॅन निवडा ठीक आहे तिथे तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळून जाईल सबस्क्रिप्शन ऍक्टिव्ह करून घ्या हे पेड फीचरचे फायदे आहेत तुम्ही घर बसल्या शिकू शकता कोविड नाईन्टीनचं वारं आहे घरातून बाहेर जाऊ नये असं म्हणतात त्यामुळे तुम्ही घरबसल्या शिकू शकता सर्व कोर्सेस तुम्हाला आहे टॉप एज्युकेटर्स आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन असतं जिथे तुम्ही फक्त आणि फक्त डाऊट्स विचारतात आणि तुमचे डाऊट्स मी वन टू वन क्लिअर करत असतो सिलेबस पूर्णपणे कव्हर केला जातो मेंटरशिप माझा पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी गायडन्स आहे स्टडी मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये मिळतं प्रॅक्टिस टेस्ट आहेत लाईव्ह टेस्ट सिरीज आहेत बॅच कोर्सेस इतके सगळे फीचर्स आहेत ठीक आहे लगेच डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा प्रोफाईलला क्लिक करा आणि पहिले फ्री लेक्चर्स तर करा मग त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर पेडसाठी तुम्ही अफोर्डेबल असेल तर जाऊ शकता त्यानंतर तुम्ही वीक नंबर सिक्स मध्ये काय करायला पाहिजे हे इतकं महत्वाचं आहे ना बाळांनो की तुम्हाला काय सांगू कारण की बरेच विद्यार्थी रिव्हिजनच करत नाही रिव्हिजन फार महत्वाची रिव्हिजन जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला पेपरला आठवत नाही ब्लँक झाल्यासारखं वाटतं म्हणून रिविजन फार महत्वाची असते म्हणून तुम्ही तुमच्या सिलेबसची रिव्हिजन ही सहाव्या आठवड्यामध्ये करायची आहे टाइम टू टाइम पण करायची म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही वीक नंबर वनचं रीड केलं तर टूमध्ये तुम्ही रीड करा म्हणजे रिवाइज करा थ्रीमध्ये परत या दोघांचं रिवाइज करा फोर्थमध्ये या तिघांचं रिवाईज करा फिफ्थमध्ये या चौघांचं रिवाईज करा आणि सिक्स्थमध्ये या पाचिंचं रिवाइज करा रिव्हिजनसुद्धा तुम्हाला सायमल्टेनियसली करायची आहे आणि रिव्हिजन केल्याशिवाय मागच्या गोष्टी आपल्याला आठवत नाही पेपर प्रेझेंटेशन पेपर जो लिहिणार आहे ते तुमचं मिरर असणार आहे ते तुमची मेहनत दाखवणार आहे एक्झामिनरला पेपर व्यवस्थित लायचं पेपर प्रेझेंटेशनवर मी ऑलरेडी काही सेशन सेपरेटली अनअकॅडमीला पण घेतले आहेत युट्यूबला पण अवेलेबल आहेत टेस्ट प्रॅक्टिस फार महत्त्वाचं आहे जितकं जास्त टेस्ट सोडवणार तितकं चांगलं असणार आहे ठीक आहे ॲक्च्युअल मॅच खेळण्याच्या अगोदर क्रिकेट प्लेयर प्रॅक्टिस करतात तसं तुम्हालासुद्धा ॲक्च्युअल पेपर देण्याच्या अगोदर त्याची प्रॅक्टिस करावी लागणार सो वीक नंबर सिक्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे सो हे होतं सहा वीकचं शेड्यूल जे तुम्हाला इथे मी समराईज करून दिलेलं आहे याचा स्क्रीनशॉट करून ठेवा नोटबुकमध्ये लिहा आणि या पद्धतीने तुमची स्ट्रॅटजी बिल्डअप करा तुमचं सहा आठवड्यांचं म्हणजे चाळीस दिवसांचं प्लॅनिंग जर तुम्ही असं व्यवस्थित मॅनेज केलं तर सहज आहे तुम्हाला चांगले मार्क्स परीक्षेला मिळू शकता पुन्हा पुन्हा सांगतो देअर इज नो शॉर्टकट फॉर एनी काइंड ऑफ सक्सेस तुम्हाला सक्सेस मिळायचं शॉर्टकट नाही आहे थोडं मला मेहनत घ्यावीच आहे एफर्ट्स घ्यावे लागणार आहे विदाऊट एफर्ट्स एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा त्याला तेव्हा त्याचा इम्पॉर्टन्स आपल्याला माहिती नसतं ठीक आहे सो इम्पॉर्टन्स करण्यासाठी आपण मेहनत घ्या एफर्ट्स घ्या चांगली मेहनत करा आणि अभ्यास करा तुम्हाला त्या ठिकाणी चांगलेच मार्क्स मिळतील हे माझे टेलिग्राम ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत जॉईन करून घ्या आणि तुम्ही जर इंस्टाग्रामवर असाल तर इंस्टाग्रामला फॉलो करा जिथे मी माझ्या पर्सनल फोटोग्राफ्स स्टोरीज सगळ्या गोष्टी शेअर करत असतो वन टू -to वन टच तुमचा माझ्यासोबत राहील इन्स्टावरती टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला स्टडी मटेरियल मिळेल क्वेश्चन पेपर्स मिळतील थेरी पेपर्स मिळतील लाईव्ह लेक्चरचे अपडेट्स मिळतील आणि याच्या व्यतिरिक्त बरंच काही तुम्हाला टेलिग्रामवर मी शेअर करत असतो रेग्युलर नोटिफिकेशन नोटिफिकेशनसुद्धा चॅनल सबस्क्राईब करायचं आहेच ठीक आहे त्याला काही एक्स्ट्रा चार्ज लागत नाही ठीक आहे रेड कलरचं बटन दिसतं तुम्हाला ठीक आहे क्लिक करा ऑल करा संपला विषय सो so, मी तुम्हाला या ठिकाणी ही जी स्ट्रॅटजी दिलेली आहे ही तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या इतर मित्र आणि सुद्धा हे आपले चॅनल शेअर करा राईट जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचाव बाळांनो ज्यावेळेस आपण एखादं चांगलं काम करतो नकळतपणे आपल्या आयुष्यात पण चांगलंच घडत असतं ठीक आहे त्यामुळे नक्कीच हे शेअर करा तुमच्या इतर व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये जिथे जिथे तुम्ही ॲक्टिव्ह असाल तिथे तिथे राईट आणि ही स्ट्रॅटजी इम्प्लिमेंट करून तुमच्या अपकमिंग बोरावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट माझ्याकडून नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील पॉझिटिव्ह राहा कॉन्फिडंट राहा चांगल्या मार्कांनी पास व्हा आणि चांगलं करिअर तुमच्या आयुष्यासाठी निवडा पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हॅव अ गुड डाय टेक केअर बाय बाय